गोवन फिश करी। त्यासाठी सामग्री आहे 500 ग्रॅम मासे काटे काढलेले, 125 ग्रॅम कांदे किंवा एक मोठा कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 तुकडा अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा साबुत धणे, 5 वाळलेल्या लाल मिरच्या, 2 लहान चमचे जिरे, 150 मिलीलीटर नारळाचं दूध, 1.5 मोठा चमचा नारळाची पेस्ट आणि हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तेल। भाजलेले धणे, जिरे, साबूत लाल मिरची वाटून पेस्ट करावी। अद्रक, लसण आणि कांदे वाटून त्याचीही पेस्ट करावी। 1 लिटरच्या भांड्यात तेल घालून 100% पॉवरवर 1.5 मिनिट मायक्रोवेव्ह करावं। त्यात कांद्याची पेस्ट घालून 100% पॉवरवर 5 मिनिट मायक्रोवेव्ह करावं। मधून एकदा हलवावं। त्यात वाटलेला मसाला पेस्ट, मीठ आणि हळद घालून 100% पॉवरवर 2 मिनिट मायक्रोवेव्ह करावं। मधूनच हलवावं। मग त्यात माशाचे तुकडे घालून ते हलवावे आणि झाकण ठेवून 100% पॉवरवर 3 मिनिट मायक्रोवेव्ह करावं। चिंचेची पेस्ट थोड्याशा पाण्यात कालवून घ्यावी। नारळाचं दूध घालून मिसळावं आणि 60% पॉवरवर 2 मिनिट मायक्रोवेव्ह करावं। पाच मिनिट अल्युमिनियम फॉइलनं झाकून ठेवावं आणि नंतर गरमागरम वाढावं।